करणाऱ्याला बदनाम करू नका. दुसरं वाक्य, संपत्ती कमावता नाही आली तरी चालेल, पण संतती चांगली लिहिली गेली की संपत्ती आपाप येते. एक वाक्य लिहून ठेवा, ज्या घरात संस्कृती असते त्या घरात संतती चांगली होते, आणि ज्या घरात संतती चांगली होते त्या घरात संपत्ती आपाप येते. पैसा आणावा लागत नाही. पुढचं जाऊन वाक्य सांगा, पैसे माग आपण नको आहे, आपल्या माग पैसा आला पाहिजे. आपण का आला मरायला जायचं ते माग मेलेच मग ते. पुढचं वाक्य आपलं कीर्तनातलं महत्वाचं झालंय, अजून आपल्याला इच्छा सापडली नाही, तुम्ही काळजी नाही करायची ती काही. फक्त मी तुम्हाला एवढं सांगितलंय, मी कशाचाही करा, बस फिट बसलं वाक्य. काय होती जिरती, लई दिवस चालत नाही ते, 47% मार्क दहावीला पडले आणि तू सायन्सला ऍडमिशन घ्यायला निघलाय. तुला कॉलेजचं गेट बंद करून आणलं पाहिजे नाना का. ही तर 77 बोंबलं धिंडत, आणि तुम्ही 47 अगरबत्ती कुठं लावतो रे, टॉन घ्या. हा आर्टला ऍडमिशन घे, गणपती बुडवाय कामाशील काय करत राह. आणि त्याचा बाप म्हणला, प्रयत्न करू, कशाला करतो प्रयत्न भाऊ, पहिलाच प्रयत्न फेल गेला तू का कुठं नाही करतो. आणि त्याची आई म्हणली, असू दे 47, त्यांना ते नव्हते. एक वाक्य सांगा मला, सध्याच्या क्वालिटी जगात क्वालिटी पाहिजे, मार्काची क्वालिटी, काय गायनाची क्वालिटी, वाजवण्याची. 65% वारक्या पास झाला, कोण खातो कोण खातं. 88 मेडिकल क्लोज झाले आणि 47 वाला गावात येडेवाणी करते, कोण खातं तुला. लंकेचा मालक मेला आणि तुही ढपरी कुठून येतो. ज्याची लंका सोन्याची तो मेला आणि याच्या पोटात दोन चांगते, तरी पण ते फिरते, भातवाड मटकी वाढ भातवाड काय आपल्याकडं. एकाच्या पोटात दोन अंगठे ते बाजारात गेले ना का, बाई पुढेच उभं राहिलं. वांगी कशी दिली, बटाटे कसे दिले, आलं कसं दिलं. तिनं वळखलं याला कांता रोग झालाय. तिच्या पायात जोडे होते सोन्याची, ती म्हणली वांगी 3 रुपये बटाटे 2. काय करतो. बंगल्यावाल्याचे गेट पुढे भिकारी गेला, ते बंगल्यावर बेवडं होतं ना, लाईक तो भिकाऱ्याला म्हणला, बाहेर नाही जर गेट मधी दिसलं तर तंगड्या तोडेन. तो भिकारी म्हणला, मी असाच होतो. तू तरी तंगड्या तोडितो, पण मी पोत्यात घालून भिकारी आणत होतो. आता माझ्या हे दिवस आले हे तुला सांगायला आलो. लई दिवस चालत नाही. ती वसुली झाल्यास राहत नाही. 2 रस्त्याला डुलक निघले, प्युअर बेवडे. त्यातला एक बेवडा म्हणला, मी मुख्यमंत्री म्हणा. दुसऱ्याने त्याच्या खाटकन ठेवून दिली. तुम्हाला तू होऊ शकत नाही म्हणला. का, मी जर राजीनामाच द्यायला नाही आता काय नाही लागत. एक मोकळा दारुड्या रस्त्याने आला, मोकळा पुरा मोकळा, सिग्नल नाही, ट्राफिक नाही, मोकळा. आणि एक लंगुटी लावून आला, हा मोकळा स्वतः. तो लंगुटी लावेल त्याला काय म्हणतो माहिती का, अरे का मोकळा हिंडतो, ही घे लंगुटी. झाले ना मोकळे दोन्ही बी पा, आता काय माय हाय मोकळा मोकळा. हे लई दिवस चालत नाही. जमिनीतला बोर आठवतोय, बोर मोर बोर पाण्याचा. जेवणी फिवानी नाही चालत. तुम्ही मी जे कमवलंय त्याच्याबद्दल आपल्याला अहंकार आहे. इथं आपण 30 होतो आणि अजून आपल्याला सापडायची होती इच्छा. आणि तुम्ही आम्हाला, मी तुम्हाला प्रश्न विचारला होता, इच्छा कुठं उत्पन्न झाली, तुम्ही म्हणाल मनात, तो मुद्दा मी तुमचा कट केलता. इथं आपण होतो आणि माझ्या तोंडातलं वाक्य होतं 30 आपण आयुष्यात जे कमवलंय ते आपलं नाही पण भास आहे. आता उलट आहे का, कमवलंय हेच भास आहे, हे आपलंय का, हे आपलंय. आणि हे आपलं नाही तरी माणसं म्हणजे त्या बाबळीपासून ह्या बाबळी पोत, बंगला आपण मानला, आपल्या बापाला नाही जमलं, आपल्या बापाला नाही जमलं. पठ्ठ्यानं बांधला बंगला, आपल्या बापाला नाही जमलं. जर बापाला जमलं नसतं महाराज, तो नाही बोलत, मी बोलतोय. आपला मगाचा शब्द ओबी लिहून घ्या, 13 त्यातली नवलंकाराची गोठी, विशेषण लगे अज्ञानाच्या पाठी, संज्ञानाच्या झोंबे कंठी, नाना संकटे नाचवी, इला मी ते आहे हा अहंकार आहे.
मी गायक आहे हा अहंकार आहे, मी वादक आहे हा अहंकार आहे, मी महाराज आहे हा अहंकार आहे. माता व्याख्या लिहून घ्यायची. प्रकृतीच ही कोण आहे? प्रकृती. हिला मी कुणीतरी आहे हा काय आहे? अहंकार. ऐका, प्रकृतीच अहंकाराशी लग्न झालं, प्रकृतीच अहंकाराशी लग्न झालं आणि दोघांपासून इच्छा नावाची कुमारिका मुलगी जन्माला आली. ऐका आता बारीक, इच्छेचा बाप आहे अहंकार, इच्छेची आई आहे प्रकृती, आणि इच्छेचा प्रियकर आहे मन. आणि इच्छेचा प्रियकर नपुसक असल्यामुळं तिला कधीही बाळ होणार नाही. म्हणून सातव्या अध्यायात ओवी आहे, इच्छा जी कुमारी झाली ते कामाते तारुण्य आली. मग तुम्ही मला आता उत्तर द्या निवांत, इच्छेला काम नाही का बाळ होणार नाही? शुद्धी आहे तुम्ही? परत आहे का नीट? इच्छेला बाळ होणार नाही का इच्छेला काम नाही? करेक्ट, बाळ होणार नाही का? तिची कामाची तृप्ती करणारा कोण आहे? नपुसक आहे, मन आहे. मग तिला कधी बाळ होणार नाही? तिला बाळ होणार नाही पण तिला काम आहे. फिट झालं ना? आता चला थोडं पुढं सरकितो. काम आहे पण तृप्ती होणार नाही, आणि काम तृप्त झाला नाही का क्रोध तयार झाल्याशिवाय राहत. माझ 90% लोक कशा देत? आप्पासाहेबांच्या 24व्या श्रद्धांजली भावपूर्ण श्रद्धांजली वाहताना एक वाक्य मरेपर्यंत ध्यानात ठेवा. मागचीच गेली डोक्यातून तर हे कवा ध्यानात राहा. पाया पडून सांगतो, तुमच्या पाया पडतो सगळ्यांच्या आयुष्यामध्ये. तुम्हाला किती मी मरेल ना, मारा मी मरणार नाही 5-25 वर्ष, पण तुम्हाला आपली आठवण याला. हे खरं सांगू, मी कीर्तनात थोडं वाईट बोलतो याला कारण सांगू. मग तुम्ही मला महाराज म्हणावा, माई तारीख घ्यावा, मला लई पैसे द्यावा, नाही नाही, मी कीर्तनाला कटाळ्याला माणूस आहे. मला आता फेट्याकडे पाहिलं तरी मुंगे येत्या, आपली कॅपॅसिटी संपली तरी तीन हनतो रोज. फक्त मी कीर्तनात थोडंसं वाईट बोलतो याला तीन कारण आहेत. एक, तुमचं चांगलं व्हावा म्हणून अडवलेल. दोन, मी तुमचंही तुम्हाला बोललंच पाहिजे. आणि तीन, मी तुमच्या मुलासारखे आहे, तुम्ही माझ्या मायबापासारखे आहेत. तुमचा मुलगा म्हणून माझं एखादं वाक्य तुम्हाला आज वाईट वाटेल पण उद्या ते फायद्याचं ठरेल. आता थोडं वाईट वाटेल, बा महाराज पोरांना बोलला, महाराज पोरीला बोलला. तसं नाही आहे, आपल्यावर प्रसंग आल्यावर या जगात आपलं कोणी नाही आहे. तुम्ही राग आकळा आकळा. आणि आजच्या कीर्तनात आप्पासाहेबांच्या भावपूर्ण श्रद्धांजली वाहताना एक वाक्य सांगतो, पाया पडतो तुमच्या. आयुष्यामध्ये तुम्हाला किती राग येऊ द्या, एक 2 मिनिटं हसत जा, पण रागाच्या भरात तुम्ही वाईट कृत्य करू नका. त्याचं फळ फार वाईट आहे. राग 2 मिनिटाचं आहे पण त्याचं फळ. मर्डर करायला काय 2-4 दिवस लागत नाहीत, खून करायला काय 8-10 दिवस लागत नाही. ही सगळी कामं 2-2 मिनिटाची आहे पण बर्बादी आयुष्याची आहे. राग आकळा, येऊ द्या ना राग थोडा. तुम्हाला नवरा बायकोचं भांडण झालं ना, येऊ दे, होऊ दे, थोडं शांत बस. टीव्हीचा आवाज मोठा कर, भुकू दे ना तिला, थोडं भुकू दे ना. ती काय पिसळली का? ती गप होणारच नाही का? याला लगेच उचलून आपटली मिलीन ती. 28 वर्ष जाऊन बसलं. 60% जेलमधले आरोपी केवळ राग ना कळल्यामुळे आहे. आता नुसतं म्हणणं टाळ नीट वाजव एखाद्याला, आबा टाळ तुम्ही. शिक्षकानं कॉफी पकडली पकडू दे ना, सर परत करणार नाही, वाचला नाही. आम्ही शिक्षकाच्याच पाया पडायला सांगतो तुला, पण फक्त म्हण सर परत करणार नाही. तो सरळ म्हणला, भेट पेपर सुटल्या हो. आयुष्यभर मशी बाजारायची पाळी आली आयुष्य. असे जवळजवळ 70% लोकांनी शाळा सोडल्या त्याला हे कारण. अहो काही नालायकांनी नोकऱ्या सुद्धा सोडल्या. काही लोक म्हणले, आपण म्हणलं कामाला जात नाही, साहेब आपल्यावर फिरला ना. त्या दिवशी ठरून टाकलं भीक मागायची. भीक मागायची पण वाकायचं. 15व्या देत एक ओवी आहे, लाटण्यासारखी गंमत यायची. लाटणं कधी मोडल वाकत नाही. वाका, नम्र व्हा देव त्याच्या ते. वाका ना, दुकानदारी करायची ना तुला. गिरायकाशी नीट बोल. गिरायकावर धावला ते वळ्या तू खाय. 9:30 इंटरव्ह्यू आहे, तू 8:30 झोपेतून उठलाय म्हणलो, तुला माथूरला धानलं पाहिजे.
आणि मार्कशीट जेवरास काढाय 9 वाजता निघालाय आणि 9:30 इंटरव्ह्यू आहे. मार्कशीट मशीन मध्ये घातलं, लाईट गेली. तुम्हाला नोकरी आपल्या नशिबात नाही. तुला कपडे काढून भोंगळा करून हल्ला पाहिजे, तू तसा नाही हल्ला. तुला पोलीस मध्ये जायचं ना, पार्टी लवकर उठ, MPSC दे, UPSC दे, अभ्यास करा. आणि पाया पडून सांगतो परत दुसरं वाक्य, ज्या गोष्टीत आपला फायदाच होत असेल त्या गोष्टीत कष्ट करायला काय हरकत आहे. हा पोरगा पखवाद वाजवतो, याच्या लोक पाया पडतात, त्याला पैसे देतात, याला 2 टाइम जेवायला देतात, मग याने वाजवण्यासाठी कष्ट करायला काय हरकत आहे. ज्या गोष्टीत तुमचा फायदा होत असेल, तुम्ही तहसीलदार होत असाल, तुम्ही प्रांत होत असाल, तुम्ही SP होत असाल, तुम्ही MPSC देऊन जर तज्ज्ञ होत असाल, तर तुम्हाला अभ्यास करा का रोग झाला. 47 जण 48% मार्क पाडायचे आणि गावात बोंबलं दिंडायचं, गावाला तकलीफ. जीप काढून नाचतो गणपती पुढं. अरे नालायका जीप काढून एकच प्राणी पळवतो, कुत्रा. तोय बी एकच महिना. एकानं काल लग्नात चुम्मा दे गाण्याला शिट्टी हाणली, पटर पेलं ते भंगरी आणि बार शिट्टी हाणली. मग हवा पडून जावा का नाही? चेड्डी मागच उपसली हो, चेड्डी बी जीन होती पण धारकन उपसली वा. मग त्याचा बाप म्हणला, आपल्या पप्याला वाजायला लागले हो, दम निघत नाही, कशाला पैदा केली ती आवलात. प्रकृतीचा इच्छेचा बाप आहे अहंकार, इच्छेची आई आहे प्रकृती. कृत्य कृत्य झालो, कृत्य कृत्य झालो. इच्छेचा बाप आहे अहंकार आणि इच्छेचा प्रियकर आहे मन, आणि ते मन आपल्या ताब्यात नाही म्हणून हा संसार करायचा आपल्याला. तुमच्या घरात माणसं किती रे बाबा? ए किती रे? इंग्लिश मिडियम आहे तू? हा चेहरा सांगतो ना लगेच. इंग्लिश मिडियमचे चेहरे कधी फ्रेश नाही, तेव्हा ते मराठी मिडियमला आहे. मराठी मिडियम आहे तू? हा लगेच चेहरा कळतो ना त्याचा, खाऊन पिऊन सुखी. 11 भरली, 1.5 भात, 2.5 जणगांना गडी खनखणी दे का नाही पहा. आणि पाया पडून सांगतो पोरांच्या बापांना, मुलगा मला आहे, मी तुमच्या मुलासारखा आहे, जरा मुलाचा विचार करून त्याला वयाच्या मानानं शाळेत घाला. सुशिक्षित लोक तुम्ही असून सुद्धा तुमचं पोरग जर 2.5 वर्षाचं शाळेत घालता तुम्ही पेमेंट घेता कशाचे 90-90 हजार? तर मला सांगा, पोरा जगात बदल जरी करायचा ठरला तर त्या मुलाच्या काही टॅलेंटशीचा तुम्ही विचार करता का नाही? त्याच्या मेंदूची काही वाढ वीड विचार? 2.5 वर्षाच्या पोराची टॅलेंटशी काय? ऐ ऐ तुम्ही शुद्धी आहे का नक्की? काय त्या पोरांची हाल आहे? त्याची ॲबिलिटी काही आहे का? तुम्ही सुशिक्षित आहे का पहिलं मला हे सांगा. कुशल तुम्ही MA झाले आणि MPhil झाले, माणसं सुशिक्षित माणसं एडेवाणी करतो. तुमचे सगळ्यांचे मोबाईल कोणत्या खिशात आहे? वरच्या, बरोबर आहे ना? कोणत्या बाजूने? डाव्या, बरोबर आहे ना? शिकेल आहे तुम्ही. हृदय कोणत्या बाजूने? हृदय डाव्या बाजूने. शरीरातला सगळ्यात नाजूक अवयव कोणता? मग मोबाईलमुळे त्याला काही परिणाम होत नसेल का? मी याम्या सांगायचं तुम्हाला. तुम्हाला अशा साध्या गोष्टी कळती कशा नाही? का तुमच्या वेळेस शाळा नव्हत्या? अहो विनोद नाही महाराज, त्या सगळ्या खोडी आईकडे. महाराज आज जेवढी लोक सर्व्हिसला आहे ते कशामुळे माहिती आहे का?
सुखी काय माहिती का खाऊन पिऊन तुम्ही मी खाली टेबल होता त्याच्यावर हात होता खाली टेबल होता त्याच्यावर हात होता आणि वरून गुरुजीचा रूळ होता आपला बाप धोत्रावाला होता पण आपल्याला देह होता तो गुरुजीला म्हणत होता मेलं तरी चालेल पण शिकलं पाहिजे का कोरडवाऊ जमिनीवर शेतकऱ्याने कधी आत्महत्या केलं नाही आता पाऊस पडून आत्महत्या शेतकरी उधरतच का नंबर राहिला सगळ्यात बिवडी पोर शेतकऱ्याच्या घरात जन्माला येईल पेताळ इतकी भंगरी 80% पोर पुरी देण्याच्या लायक नाहीत लग्न जमवणारे दलाल नीट आहे का मधले दरोडेखोर याला जमीत होते लोकांच याची पोर त्याला त्याची पोर याला आणि याचाच सुनीडी निघली ती आहे काय 40% पोरांचे तोंड सडलेत गोवे खाऊन 20% पोर पिवळी पडलेत कोठरी पिऊन आणि 20% पोर सतत मोबाईलवर बोलत असल्यामुळं रेंज मध्ये नाहीत गडी राहिले नाहीत ते ती नुसती कानात वायरी घालून झुलत येत त्रास त्याला हा विनोद आहे सापटवले काय करत ऐकलं खोडी आहे सगळे ऐकलं हेच केलं पुरी जमी पुरी बापानं पुरीनं मोबाईल घेतला बापानं कानबटी ठेवून दिली जर मोबाईल घेतला तर याद राख काय चुकलं बापाच आली मधीच लई शहाणी असावा प्रसंग आला हसावा प्रसंग आला आला प्रसंग घरी गेले जर मुलींचे हात तपासा त्याच्यात बांगडा आहे का बघा केसांची स्टाईल तपासा आता एक भांग इतका डेंजर आलाय महाराज पॉप 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 त्याला मधी खड्डा आहे पुढे झटका आहे म्हणजे इकडं लष्टाचा वाफा इकडं कांद्याचा वाफा मधी डोंगर आहे मुलीचा मोबाईल तपासा 3-3 सिम आहेत त्याच्यात मुलीचा मोबाईल घरात आवाज नाही देत सज्जन येतो सायलेंट असतो सायलेंट फक्त कण होतो घरात कण होतो तिचा बाप म्हणला तिची आई म्हणती मला अंदाज आला तर बरं का देव सापडायचा नाही पिते दूध डोळी मिटून जात माझा सगळी जीवनाचे सार गावे दानदी सत्वर सगळी जीवनाचे सार गावे दानदी सत्वर जैसे जाले कर्म जैसे बनले तुरे शौरून लहरी राजा प्रजा हंदरी लहरी राजा प्रजा हंदरी अधंतरी दरबार उद्धव I'm gonna go to
शब्द गेलाय 7 मिनिटांपूर्वी मी झिरतो एवढं ध्यानात ठेवा. तो नाही दिवस गायनाचा 11वीला गेलाय आता शिकतो तोंड घ्या 11वीला 17चा आहे तू 17चा 17 तो प्राध्यापकाची टिंगल करतोय. तू नव्हता तेव्हा तो प्राध्यापक होता. तो फर तर तुझ्या बापानं कोणताच कार्यक्रम केला नव्हता तेव्हा तू प्राध्यापक होता. त्याला 1.5 लाख रुपये पेमेंट आहे, तुला एकच अंडरपॅन्ट आहे, तू त्याच माप काढितोय. इतकी भंगार क्वालिटी आहे मला. देवळा पुढे कुणी तंबाखू काढली तर माणसं तंबाखू टाकून देत होती. आता एवढे आवला देत आमच्या पुढे येतात. राती कुठे होते? राती कुठे होते? राती नदीला होतो. आता वड्याला चाललो. तुला लाज वाटते का नाला काय सांगा तरुण पोरं मला. हा विनोद आहे. सावध व्हा, जगाला काही घेणं नाही. ऐका पुढं, मी जिरतो एवढं ध्यानात ठेवा. इथे आपण भारताचा सम्राट होता धृतराष्ट्र. अय भारताचा सम्राट 100 पोर होत त्याला. एकटकठ्ठा मतदान होतं घरात 100 न फुटणार महाराज. पण महाराज पाया पडून वाक्य सांगतो, नीतीला त्रास होतोच होतो, ती तर नीती आहे. पण ध्यानात ठेवा, नीतीला किती त्रास होत्या जे आहेच त्रास होत्या. राजाचे खरे मालक वनवासाला गेले आणि 100 भामटे गादीव बसली. यांचा राजाचा काही संबंध नव्हता. ही चुलत मेवणी होती, इसले शहाणी नव्हती. त्यांना 5 गावं देऊन मिटवून घ्यायला तयार होती ती. नीतीवाले नाही ऐकलं मिली. मरायच्या टायमाला दुसऱ्याच्या घरच्या भाकरी खाल्या महाराज. त्या आंधळ्या धृतराष्ट्रानं आणि तो भीमगडी नंगट होता, तब्येतीत मोकार डोक्यात कमी. त्या भीमानं खांद्यावर काढता टाकली ना आंधळ्या पुढे जेवण उभारायला. आणि त्याला डायरेक्ट तोंडाव म्हणला, तुला माझ्या घरात जेवताना लाज कशी वाटत नाही तोंडाव. अरे विषयाचे लाडू तुम्ही चालले आम्हाला. तू माझ्या घरातलं जे अन्न खातो, तू माझ्या घरातलं जे अन्न खातो ना, ते तुला कधीच लगलाभ होणार नाही. तुम्ही आम्हाला तळतळा दिले मथरेल जीवन दे ना हगडी. तो भीम म्हणला, ऐका आंधळ्या, विषयाचे लाडू तुम्ही आम्हाला चालले, लाक्षाग्रहात तुम्ही आम्हाला जाळले, आणि आमची बायको तुम्ही 100 जणांनी ओढीत आणली. ते एकटी लढत होती, तुम्ही हसत होते. आम्ही 5 जण तिथं होतो, आम्ही खाली माना घातल्या होत्या. पण ऐक, मी जर नुसतं उभा राहिलो असतो ना उभा, तुझी अख्खी खानदान हल्ली असती माझ्या जाग्यावर. न पाजता पूर्वी लोक पाजून मारामारी करीत नव्हते मला. आता आलं एवढ्या लाव त्याला घोडा आणि घे बारगाड्या मोडून. पण पुढचं वाक्य मरेपर्यंत ध्यानात ठेवा. भीम काय म्हणतो ऐका, फक्त मी उठलो का नाही, तिथं धर्म होता. आम्ही काय मानणारी माणसं. हसा तुम्ही, हसा. आमची बायको ओढीत आणली आणा हसा. पण मला माहित आहे, चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तेथे विवेक, दया तेथे धर्म, संत तेथे ज्ञान, ज्ञानी तेथे आत्मदर्शन, सुमने तेथे वने आणि भाग्य तेथे उल्लास. 18 अध्यायातले शेवटचे वाव्य आहेत. नाईक मी हल्ले, पण तुम्ही 100 पोर म्या मारल्यात एकट्यानं. म्हाताऱ्याला जीवनच दे ना आंगडी. म्हातारा जेवाया बसला का भीमाला, आंधळ्या ऐक थोरल्याचा इतिहास. उठलं म्हातारं, म्हाताराच वाळलं महाराज. युधिष्ठरनं त्याला विचारलं, दादा काय भनगडे. मरेपर्यंत ध्यानात ठेवा वारकरी मंडळी, रडला भारताचा सम्राट. दिवस फिरतात, जवानी फिवानी हुंडाबळी कोठरी बिठरी लय दिवस चालत नाहीत. दिवस फिरतात, हाये ते दिवस नम्रतेत घालवा, तरच जास्त दिवस टिकतील. ते जर घमेंडीत घालवले तर काम झाल्याशिवाय. रडला भारताचा सम्राट काय म्हणला माहिती का, राज्य गेलं, राज्य गेलं, मी रडलो नाही, माझी 100 पोरं मिली, ए मी रडलो नाहीत, नाही रडलो. पण आज मला जेवताना भीम बोलवतोय तेवढं बंद, ए जेवताना भीम बोलवतोय तेवढं बंद करा. युधिष्ठिरानं भीमाला जाऊन सांगितलं, भीमा जेवताना कुठं बोलत असतात का, तर तो गडी डोक्यात कमी होता. त्यांना असा ठरवला जेवताना बोलायचं नाही ना, देवाच्या अगोदर 10 मिनिटं. पण म्हातार सोडायचं नाही. त्याला दिवस नाही उगवून दिला. त्या म्हातारा म्हणला, का रे आमच्या भावात मारामाऱ्या लावतो का, अरे तुम्हाला अन्नच नाही तर मारामाऱ्या काय लावतो. ऐका पुढं उत्तर, भयड रात्री धृतराष्ट्रानं राजवाडा सोडला महाराज. भारताचा सम्राट 100 पोरांचा बाप राजवाडा सोडून अरण्यात गेला.
तोल गेला आणि धृतराष्ट्राच्या हातातली काठी खाली पडली. धृतराष्ट्र सावरला आणि झाडाला हात लावून उभा राहिला. झाडाला सुद्धा आग लागली. भारताचा सम्राट अरण्यात जळून मेला. नीट ऐका, भारताचा सम्राट अरण्यात जळून मेला आणि ज्यांच्या घरात काहीच नव्हतं त्यांना वैकुंठाला न्यायला देव आला. हा जगाचा विचार कशावरून? घटा 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 घटाते प्रत्येकाचे दैव वेगळे, तुझा विनामी कोणा नकळे. मुखी कुणाचा पडते दोन्ही, तुझा मुखी अंधार.